त्यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना शेवटची संधी. सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांवर थेट नाराजी. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी. अध्यक्षांच्या वेळापत्रकावर कोर्ट समाधानी नाही. तुषार मेहतांनी दसऱ्याच्या सुट्टीवेळी विधानसभा अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक ठरवावं. सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांचे वकील आणि देशाचे महाधिवक्ते तुषार मेहतांना आदेश. 11 मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी काही केलं नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे. जुलै सप्टेंबरमध्ये याचिका देऊनही याचिकांबद्दल विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षांना मिळालेली ही शेवटची संधी. सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे वेळापत्रक द्यावंच लागेल. सुनावणीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील. परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही, कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही. नेमकं नियमबाह्य घटनाबाह्य काय झालं आहे हे कळल्याशिवाय पुढील कारवाई कशी होणार? राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. 3 याचिका दाखल केल्याने मला मूळ याचिकेवर सुनावणी घ्यावी लागतेय असं दिलं स्पष्टीकरण. नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालंय तेच जर समजलं नाही तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर ह्याच्याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल. घटनात्मक पदावरील नार्वेकरांकडून चोर दरोडेखोरांना सुरक्षा. 80 आमदारांना घटनात्मक दृश्य फासावर लटकवावंच लागेल. संजय राऊतांचं टीकास्त्र. मूळ घराची लूट आणि चोऱ्या करून तिथे दुसऱ्या घरात शिरलेल्या आहेत आणि त्या चोरांना विधानसभेचे अध्यक्ष हा सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील. राहुल नार्वेकर यांचं नाव या देशाच्या आणि राज्याच्या काळ्या कुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय. राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नार्वेकरांचा राऊतांना टोला. राऊतांच्या आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करून घेऊ इच्छित नाही. नार्वेकरांची प्रतिक्रिया. राऊत म्हणजे काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावं? ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देण्यासाठी दबाव. कोर्टाने याची दखल घ्यावी. राऊतांच्या टीकेनंतर नितेश राणेंची मागणी. तर राऊतांच्या कुटुंबातील एक जण तुरुंगात जाणार. राणेंचा दावा. त्या बाजूने निर्णय द्या अशा पद्धतीचा दबाव अगर विधानसभा अध्यक्षावर असेल तर ह्याची दखल माननीय कोर्टाने घ्यावी.